म्हणजे मधली इतकी सरकार आल्यानंतर या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये का निर्णय घेतला नाही. एकदा चांदवडला कांदा उत्पादकांचं आंदोलन झालं तेव्हा मला वाटतंय दोन शेतकऱ्यांची पोलिसांनी गोळ्या घालून हत्या केली, बरोबर ना सदाभाऊ? शेतकऱ्यांची हत्या केली तेव्हा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब म्हणाले होते, अरे तुम्ही तिथं रक्त कशासाठी सांडताय, तुम्ही रस्त्यावरती लढाई कशासाठी करताय, तुम्ही इथं या आणि शरद पवारांच्या ढुंगावरती लात घाला आणि त्यांना पाडा आणि ते बेशुद्ध पडल्यानंतर कांदा पिळा, कांद्याचा वास द्या, मग ते जागे होतील आणि तुम्हाला कांद्याचा दर पिळेल. हे कोण म्हटलं? मी नाही म्हणत, हे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब म्हणाले होते की तुम्ही शेतकऱ्यांनो रक्त सांडत बसू नका, रस्त्यावरती लढाई करत बसू नका. आता स्वर्गीय बाळासाहेबांचा मुलगा आज या राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये बसलाय आणि त्यांचा रिमोट कंट्रोल त्यांच्या ढोंगणावरती लात बाळासाहेबांनी घालायला सांगितली होती ती आता रिमोट कंट्रोलच्या भूमिकेमध्ये आहे. मला या कांदा परिषदेतून त्या दोघांना आव्हान करायचंय. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही खुर्चीवरती बसला. बाळासाहेबांचं हे स्वप्न होतं की कांदा उत्पादकाला रस्त्यावरती लढाई लढू देऊ नका, त्याला पोलिसाचा लाठीचार्ज त्याच्यावरती होता कामा नये, त्याच्यावरती गोळीबार होता कामा नये, त्या शेतकऱ्यांच्या साठी तुम्ही भाववाढ द्या. आज माननीय उद्धव साहेबांना माझा आव्हान आहे की तुम्ही बाळासाहेबांनी जो निर्देश दिला होता त्या निर्देशाचं पालन तुम्ही आता करणार आहात का? की बाळासाहेबांनी कुणाच्या तरी ढुंगावर लात घालायला सांगितले होती तसं शेतकऱ्यांना परत वेगळं काय करायला लागू नये असं मला इथून तुम्हाला सांगायचं आहे.